आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे गेल्या 15 दिवसात पिसाळलेल्या वन्य प्राणी कारतोंडे माकडाने धुमाकूळ घातला होता। अखेर दिनांक 21 जुलैला दुपारी दाट मारून सुरक्षित जिवंत पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले। यावेळी KR अर्जुना, उपवन संरक्षक अकोला, वन विभाग अकोला व माननीय सुव वडोदे, सहायक वन संरक्षक व आर्यन ओवे, वन परिक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित कैद केले। मौजा पणज येथील चौताळलेले वन्य प्राणी कारतोंड्या माकडाने गावातील 2 ते 3 लोकांना चावा घेऊन जखमी केले, तसेच गावातील मोटारसायकलीचे सुद्धा नुकसान केले होते। त्यामुळे दिनांक 21 जुलै रोजी रॅपिड रेस्क्यू टीम अमरावती पथकमधील अमोल गावनेर, वन रक्षक यांच्या पथकाने व अकोला वन विभागाअंतर्गत अकोट वर्तुळ क्षेत्रातील RT जगताप, वन परिमंडळ अधिकारी अकोट यांच्या अधीनस्थ वन कर्मचारी CM तायडे, वनरक्षक बोर्डी बीट AP श्रीनाथ, वनरक्षक शहानूर बीट, सोपान रेडे, महादेव मेसरे, अकोट वर्तुळ वन कर्मचारी व सर्पमित्र बंटी गगतिरे, विशाल फुंडे, राहणार अकोट यांनी मिळून मौजा पणज येथील चौताळलेले वन्य प्राणी कारतोंड्या माकडासह अमोल गावनेर, RRU अमरावती यांनी ट्रेन कुलाईज दात मारून केमिकल रिस्टेंट केले व त्या माकडास पिंजऱ्यात कैद करण्यात आले। जवळपास गेल्या 15 दिवसापासून या पिसाळलेल्या माकडांच्या धुमाकूळामुळे पणज ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर पिसाळलेल्या वन्य प्राणी कारतोंड्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले। MC News करिता संजय गवडी, अकोट ग्रामीण।